माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची। माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे। समता, स्वातंत्र्य, विश्व बंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवन मार्ग म्हणजे लोकशाही। माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी। अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही। सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे। जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही, आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो। शील, करुणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे। तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे। मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो। आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका। आपल्याला काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव असली पाहिजे। लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात। जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही। लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे, लोकशाही म्हणजे सहजीवन राहण्याची पद्धती। हिंसा ही वाईट गोष्ट आहे, परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे। ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल। कारण ज्ञानाशिवाय लढला तर पराभव निश्चित आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा।